शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, बणगाव, किडंगी पार, त्याचबरोबर माली, पदमपूर यांसह कुंभारटोली, बिरसी, रिसामा ही 8 गावं विकासापासून वंचित असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. राज्य शासनाच्या न्यायालयीन प्रकरणामुळे अद्याप आमगाव नगर परिषदेचा निर्णय घेण्यात आलेला नाही आहे, त्यामुळे 8 वर्षांपासून ही गावं विकासापासून वंचित आहेत. नागरिकांनी 8 गावांचे पालकत्व हिरावल्याची खंत व्यक्त करीत डोकेमुंडन करून शोक व्यक्त केला. न्यायालयीन प्रकरण निकाली काढून न्याय देण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी तहसील कार्यालय गाठून निवेदन सादर केलं आहे. ये 8 गांव का जो विषय है, ऐसा हमें महसूस हो रहा है कि हमारे ऊपर से, हमारे 8 गांव के ऊपर से अपना छत्र शासन ने निकाल लिया, इसलिए आज हमारे को मुंडन करना पड़ रहा है कि भाई हमारा कोई सहारा नहीं है. शासन हमारे को सहारा दे और हमारे को विकास के धारा से जोड़े, इसलिए आज हमने आमगांव 8 गांव में मुंडन कार्यक्रम रखे है. इस माध्यम से हम शासन को ध्यान आकर्षित करना चाहते हैं कि हमारे तरफ 8 साल से आपने ध्यान नहीं दिए, अभी तो भी ध्यान देकर न्याय प्रविष्ट प्रकरण का तत्काल निकाल लगावे और हमारे को विकास के धारा से जोड़ा जाए. न्यूज रिपोर्टर चेतन समृत, 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.